आजचा आपला चिंतनाचा विषय आहे चांगले विचार जर आपल्याला रुजवायचे असतील तर काय करायचं, यावर आपल्याला आज चिंतन करायचं आहे. चांगले विचार, चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये रुजवायच्या असतील तर पहिले आपल्याला आपल्यामधील नकारात्मक गोष्टी, नकारात्मक विचार यांना बाहेर काढलं पाहिजे, यांना दूर सारलं पाहिजे, यांना दूर ठेवलं पाहिजे. कारण त्यांना तेव्हा तुम्ही बाहेर काढणार, दूर ठेवणार, तेव्हा चांगले विचार आणि चांगल्या गोष्टी आपल्या अंतर्मनात आपल्याला अंतर्भूत करता येतील, रुजवता येतील. आणि चांगले विचार, चांगल्या गोष्टी रुजवण्यासाठी ही पहिली पायरी झाली, पण त्यासाठी नकारात्मक विचार म्हणजे नकारात्मक गोष्टी बाहेर काढायच्या असतील, दूर ठेवायच्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला पहिले चांगले सकारात्मक विचार, सकारात्मक गोष्टी पाहिल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे. तसं तुम्हाला सांघिक म्हणजे तसे तुम्हाला असोसिएशन करायला हवे, तशा व्यक्तींबरोबर तुम्हाला राहता आलं पाहिजे, तशा लोकांबरोबर तुमचा संवाद झाला पाहिजे. आणि म्हणून हे बारीक सारीक गोष्टी आहेत, यावर म्हणून आपल्याला चिंतन करायचं आहे की आपण हे कसं करू शकतो. कारण का चांगली संगत ही महत्त्वाची आहे, आणि चांगली संगत तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या मित्रांमध्ये म्हणा किंवा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात मिळत नसेल तर तुम्हाला ती संगत मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये ह्या माध्यमातून तुम्ही तुमच्यापर्यंत ती आणू शकता. कारण का मोबाईलमध्ये काय पाहायचं आणि काय नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. आणि मोबाईलचा हा सर्वस्वी चांगला उपयोग आपण करू शकतो चांगल्या संगत म्हणून. कारण का त्यामध्ये असे चांगले विचार देणारे, चांगले असं गोष्टी सांगणारे भरपूर जणं आहेत, आणि ते तुम्ही त्यांची संगत तुम्ही घेऊ शकता तुमच्याबरोबर. कारण का मी गेली 12-13 वर्ष ह्या मोबाईलचा उपयोग ह्या गोष्टीसाठी करतो आहोत, आणि हे व्हर्च्युअल गुरु मी म्हणू शकतो की एवढे आहेत की त्यासाठी तुम्ही तर ग्रेटफुल राहायला हवंच. पण हे महत्त्वाचं आहे की मोबाईलचा हे वापर याच्यातून आपल्याला कळतं की कसं आपण करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या गोष्टी आणि चांगले विचार, सकारात्मक विचार जर रुजवून घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला चांगलं पाहिलं गेलं पाहिजे, वाचलं गेलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, आणि नकारात्मक विचारही, नकारात्मक गोष्टीही हळूहळू दूर सारल्या पाहिजेत. तेव्हा त्या जागा, ती जागा चांगल्या विचार आणि चांगल्या गोष्टींसाठी तयार होईल. तर नक्की ह्या मी सांगितलेल्या गोष्टींवर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.